नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या पुराचा धोका व सुरू असलेला पाऊस याबाबत जिल्हा पोलीस दलाच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षकांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांना आवाहन केले आहे, याचे पालन करावे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील 2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होत आहे। अतिवृष्टीमुळे पंचगंगेची पातळी 50 फुटापर्यंत आता 12 वाजेपर्यंत गेलेली आहे। येणाऱ्या 2-3 तासांमध्ये पावसाचा जोर असाच राहिल्यास अजून 3 फुटांनी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। धरणातला विसर्ग अजून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेला नाही, परंतु धरणातला विसर्ग झाल्यावरती पाणी पातळीमध्ये अजून वाढ होईल। त्या दृष्टीने पोलीस प्रशासनातर्फे 2 आवाहन आपल्या सर्व नागरिकांना करण्यात येत आहेत। सर्वप्रथम रंकाळा तलाव असेल, कळंबा तलाव असेल किंवा नदीची पाण्याची पाहण्यासाठी लोकांनी जी गर्दी केलेली आहे ती गर्दी लोकांनी करू नये। रस्त्यावरची त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे आणि पोलिसांना त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लावावं लागत आहे। प्रामुख्याने पोलिसांचा आता जे उद्देश आहे ते रेस्क्यू करणं आहे। ज्या ज्या ठिकाणी पाणी सध्या घुसत आहे त्या ठिकाणी आपल्या टीम कार्यरत आहेत, त्यासाठीची जी काही व्यवस्था आहे ती करण्यासाठी पोलिसांनी प्राधान्य दिलेलं आहे। रस्त्यावरती होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अत्यावश्यक सेवेतली वाहनं असतील, अँब्युलन्स असतील, फायर ब्रिगेड असतील यांच्या मुवमेंटला सुद्धा अतिरिक्त ताण पडत आहे। सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे आवाहन आहे की कोणीही कारण नसल्याशिवाय घराबाहेर पडू नये आणि ज्या ठिकाणी पाणी पातळी वाढत आहे तिथल्या नागरिकांना आवाहन आहे की प्रशासन आपल्यापर्यंत पोहोचत आहे, बऱ्याच ठिकाणी आमचं रेस्क्यू आणि शिफ्टिंग सुरू आहे, तर सर्वांना आवाहन आहे की जिथे पाणी पातळी वाढत आहे तिथे आपण शिफ्टिंग व्हावं आणि कुठल्याही कारणाशिवाय घरामध्ये त्या ठिकाणी राहू नये। पाणीची पातळी येणाऱ्या काही तासांमध्ये वाढणं अपेक्षित आहे। धन्यवाद।